नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स आज पाहतो आपण दिवस 12वा, इयत्ता 9वी, विषय सामाजिक शास्त्र, या अंतर्गत आजचा भाग आहे भूगोलाचा। कालच्या कृतीचा पुढील टप्पा आजच्या तासिकेत अभ्यासूया, या प्रश्नांची उत्तरे शोध। चला आज आपण प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर आमच्याकडे आता पाठ्यपुस्तकच नाही आहेत आणि आम्हाला सेतूचा अभ्यास करायला खूप अवघड चाललं आहे आणि आम्हाला या प्रश्नांची उत्तरे सुद्धा खूप अवघड चालली सोडवायला। म्हणून पाठ्यपुस्तकातील काही अंश स्क्रीनशॉटच्या स्वरूपात मी समोर देत आहे, ज्याची तुम्हाला मदत उत्तरे शोधण्यासाठी होऊ शकेल। चला, हा एक प्रांजळ उद्देश आहे ज्या मुलांकडे ही पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी। प्रश्न क्रमांक 1, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? 2, पृथ्वीच्या अंतरंगात फरक का आढळतो? यांवर आपण मागील भागांमध्ये पण चर्चा केली आहे। 3, प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र का बनले असावे? 4, गाभा थराचे कोणते दोन भाग पडतात? या चार प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे। आपल्याला मदत पाहिजे असेल तर इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 हे पहा आणि त्याचा स्वाध्याय पण सोडव। त्याचबरोबर एक उपक्रम घेतोय, ज्वालामुखीचे केंद्रीय आणि भेगीय उद्रेक दाखवणारी प्रतिकृती तयार करा। ते तयार करण्यासाठी आपल्याला मदत पाहिजे असेल तर आम्ही चित्ररूपात आपल्याला दाखवतोय, आपण त्याच्या आधारे प्रतिकृती तयार करू शकतो। पहा, मदत म्हणून पुस्तकातील काही भागांचे स्क्रीनशॉट देतो आहे। हा एकच उद्देश ज्या मुलांकडे पाठ्यपुस्तक नाही आहे आणि ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी। प्रावरणाचे हे दोन भाग दिले आहेत, त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग दर्शवणारा, त्यानंतर अंतरंगाची रचना दाखवणारी प्रतिमा देतोय सोबत, पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी दुसरी एक प्रतिमा, ज्यांच्या आधारावर आपल्याला आजच्या प्रश्नांची उत्तरे ही बऱ्यापैकी सोडवता येते, यांची मदत आणि आपलं पूर्वज्ञान। केंद्रीय ज्वालामुखीच आणि भेगीय ज्वालामुखी, ज्यांच्या प्रतिकृती आपल्याला बनवायच्या, आपल्याला मदत व्हावी हा एकच उद्देश। चल विद्यार्थी मित्रांनो, या भागात आपण येथेच थांबू, भेटूया उद्याच्या भागात। आम्ही बनवलेले व्हिडिओ पार्ट आपण अवश्य पहा, ज्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपण केलेलं प्रत्येक लाईक आमच्या टीमला नवीन व्हिडिओ पार्ट बनवण्यासाठी प्रेरित करत असते। चला भेटूया उद्याच्या भागात, धन्यवाद, नमस्ते। Thank you.